तर चंद्रपूरमधल्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचा आजचा 17वा दिवस आहे. रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. 22 तारखेला त्यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. मात्र तिथेही त्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. टोंगे यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं उपोषण मंडपात ओबीसी कार्यकर्ते विजय बलकी आणि प्रेमानंद जोगी यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज उपोषण ठिकाणी जाऊन भेट देतील. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज चंद्रपूर येथील ओबीसींच्या उपोषण मंडपाला भेट देणार आहे. गेल्या 17 दिवसांपासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी कार्यकर्ते अशा प्रकारे उपोषणाला बसले आहे. विविध मार्गांनी त्यांचं आंदोलन सुरू आहे. मुख्यतः मराठा संघटनांनी ज्या प्रकारे आक्रमक भूमिका घेतली, अगदी त्याच तोडीची आक्रमक भूमिका ओबीसी संघटना घेताना दिसत आहे. आणि कुठेतरी मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश होऊ नये या मुख्य मागणीसाठीच गेल्या 17 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. 11 सप्टेंबरला रवींद्र टोंगे हे जे ओबीसी कार्यकर्ते आहे यांनी अन्नत्याग आंदोलनाला चंद्रपूर येथे सुरुवात केली. मात्र त्यांची तब्येत बिघडल्यामुळे 22 सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं. आणि त्यानंतर अन्य 2 ओबीसी कार्यकर्ते जे आहे विजय बलकी आणि प्रेमानंद जोगी हे आता अन्नत्याग आंदोलन समोर नेत आहे. आपल्यासोबत ओबीसी नेते आहेत. भाऊ, नेमकं काय कारण आहे इतके दिवस हे जे आंदोलन आहे हे ताणले जात आहे? जरांगे पाटलाला मुख्यमंत्र्यांनी का आश्वासन दिलं ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्वतः इथे येऊन लिखित आश्वासन द्यायला पाहिजे. आणि आमच्या ओबीसीच्या ज्या नाही मागण्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे. ओबीसीचा हा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. आम्ही मिळत नाही तोपर्यंत आमचे असेच उग्र आंदोलन चालू राहणार. कदाचित लवकरच मुख्यमंत्री यामध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर त्या चर्चा काय होते आणि त्याचं काय फलित होतं यावरच पुढच्या काही दिवसात ह्या आंदोलनाचं काय होणार आहे हे निश्चित होणार आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.